रयताचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती शिवसैनिकांकडून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. पुणे महानगरपालिकेच्या वतीने साजऱ्या होणाऱ्या या शिवजयंतीस सर्व शिवभक्त मोठ्या उत्साहात सहभागी झालेले दिसून आले. 50 ते 55 रथ या मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते. ढोल ताशा तुतारी अशा पारंपरिक वाद्यांच्या सुरात शिवरायांच्या मिरवणुकीस सुरुवात झाली. रांगोळीची आरास पोवाडे भगवा ध्वज उंचवीत मोठ्या जोशाने तरुणाई जय शिवाजी जय भवानी अशा घोषणा देत होते. लाल महाल येथील जिजाऊंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत मानवंदना देत ही मिरवणूक शिवाजीनगर येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकडे रवाना झाली. सकाळी 9 सुरू झालेल्या मिरवणुकीची सांगता दुपारी 4 झाली. या मिरवणुकीत शिवरायांच्या वेशातील बाल शिवराय मावळे आपले वेश परिधान करून आलेले दिसत होते. देशामध्ये खऱ्या अर्थाने कॅलेंडरच्या माध्यमातून हा देश तारखेप्रमाणे चालतो, जग तारखेप्रमाणे चालतं, आणि म्हणून मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड व शिवप्रेमी अनेक संघटनांनी गेल्या अनेक वर्ष संघर्ष करून महाराष्ट्रातील सरकारने 19 फेब्रुवारी ही शिवजयंती सुरू केली. 1990 साली शिवनेरीवरती शिवजयंती सुरू झाली आणि आज पाहता पाहता आज शिवजयंतीने संपूर्ण जग व्यापून निघालेलं आहे. देशामध्ये जगामध्ये तारखेप्रमाणे सर्वांचे वाढदिवस होत असताना छत्रपती शिवाजी महाराज 350 वर्षापूर्वी जन्माला आले आणि म्हणून त्यांचा इतिहास खऱ्या अर्थाने जर जगभर पोचवायचा असेल तर शिवजयंती तारखेप्रमाणे झाली पाहिजे. हा मराठा सेवा संघाचा उद्देश होता आणि तो उद्देश आज सफल झाल्यासारखा वाटतोय. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवमय असं वातावरण झालेलं आहे. या शिवजयंतीच्या सोहळ्यात सर्व धर्मीय लोक सहभागी झालेले होते. मुस्लिम बांधवांनी या शिवजयंतीत मोठा सहभाग नोंदवला होता. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीच्या मावळ्यांसोबत, विविध धर्मांच्या लोकांसोबत कोणताही भेदभाव न करता हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. आज त्यांच्या विचारांनाच अनुसरून सवेरा NGO तर्फे जागर नवविचारांचा आचरण तयाचे हाच शिवरायांना मुजरा मानाचा या ब्रीदवाक्यानुसार जनजागृती करण्यात येत आहे. सदर बाबत बेटी बचाव बेटी पढाव, जल है तो कल है, मुळामुठा नदीचे संवर्धन आणि स्त्री भ्रूण हत्या रोखण्याबाबत जनजागृती करण्यात येत आहे.